सूर्यास्त झाला होता. घराघरात दिवे चालू झाले. कोंबड्या आणि पिल्लांना खुराड्यात दामण्यात आले. घरात चूल पेटली होती. हिवाळ्याचे दिवस होते. संध्याकाळी 6 नंतर अंधार पसरला होता. मुले शाळेतून घरी परतली होती, पण विक्रम अजून घरी आला नव्हता. विक्रमची आई सारखी दारात येऊन त्याच्या वाटेवर नजर लावून होती. संध्याकाळचे 7 वाजले तरी विक्रम घरी आला नाही. तेव्हा विक्रमला बघण्यासाठी विक्रमचे वडील बाहेर पडले. सगळीकडे शोधाशोध केली, पण विक्रमचा शोध लागतच नव्हता. आता रात्री 8 वाजले होते. कदाचित तो घरी आला असेल म्हणून विक्रमचे वडील घरी आले. विक्रमचे वडील म्हणाले, आला का घरी? होय, आलाय 7:30 लाच. पणलाय दमलाय पोरगा, सरळ जाऊन पडलाय बिछाण्यावर. विक्रमची आई म्हणाली, का कुठं हुंदाडायला गेला होता? विक्रमचे वडील, आता राहू द्या, नंतर विचारू, असे म्हणत विक्रमच्या आईने विषय बंद केला. विक्रमचे वडील थोड्या वेळाने घराबाहेर चावडीवर गेले. तिकडे गेल्यावर एक नवीनच बातमी कळाली. गणपतचा मुलगा श्याम्या अजून शाळेतून घरी आलाच नव्हता. गणपत श्याम्याला शोधायला बाहेर पडला होता. हळूहळू गावातली मंडळी पण शोध करण्यात सहभागी झाले. विक्रमचे वडीलसुद्धा गावात श्याम्याचा शोध घेत होते. गावातील सर्व ठिकाणे पिंजून काढली, पण श्याम्या काय सापडला नाही. रात्र हळूहळू पुढे सरकत होती. रात्रीचे 12 वाजून गेले तरी श्याम्या सापडला नव्हता. शेवटी सर्वांनी मिळून पोलीस तक्रार करायचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस तक्रार केली. रात्रभर गाव जागं होतं. कोणी म्हणे श्याम्याला पळून नेलं, तर कोणी म्हणे श्याम्या स्वतःहून निघून गेला. अशा चर्चा माणसात चालू होत्या. रात्र सरली, पहाट झाली. काही माणसे घरी न जाता चावडीवर बसून होती, काही तिकडेच झोपली होती. उजेड पडू लागला, तसे सर्व घरी परतू लागले. सिद्धराम चावडीवरून उठला आणि घरी जायला निघाला. चावडीसमोरच्या छोट्या रस्त्यावरून सरळ सिद्धाराम चालत होता. शेवटचे घर विक्रमचे होते. या घराच्या जवळूनच एक उतरता रस्ता सरळ ओढ्याकडे जात होता. उतार चालून आल्यावर समोरच एक छोटी विहीर लागून होती. विहीर दिसायला छोटी पण खूप खोल होती. विहिरीच्या पलीकडे ओढा ओढा पार करून गेल्यावर गावाचा मुख्य रस्ता लागत असे. पुढे थोड्याच अंतरावर गावची शाळा होती. सिद्धराम विक्रमच्या घरा अलीकडील उतार उतरून खाली गेला. समोर विहीर होती. विहिरीच्या बाजूने जाता जाता त्याची ओझरती नजर खाली विहिरीत गेली आणि समोरचे दृश्य बघून सिद्धरामची बोबडी वळली. विहिरीभोवती लोकांचा जमाव जमला होता. हवालदार काठी आपटत लोकांना दूर लोटण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस पाटील त्यांच्या वहीमध्ये नोंद करत होते. समोर श्याम्याचा पाण्याने फुगलेला काळा निळा झालेला मृतदेह पडला होता. अतिशय विद्रारक दृश्य होते. गेल्या महिन्याभराच्या फरकाने घडलेली गावातली ही दुसरी घटना होती. अगदी अशाच प्रकारे विहिरीत पडून सुधाकर मेला होता. सुधाकरही शाळेत शिकणारा 13-14 वर्षांचा मुलगा. पोलिसांनी त्यांची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली. शाळेत चावडीवर घराघरात चौकशा होऊ लागल्या, पण काहीच ठोस पुरावे मिळाले नाही. सुधाकर आणि श्याम दोघेही एकाच वर्गात शिकत होते. दोघेही चांगले मित्र होते. पोलिसांनी वर्गातील इतर मुलांचीही कसून चौकशी केली, पण काही हाती लागलं नाही. हळूहळू पोलीस हताश होऊ लागले आणि ही केस बंद पडण्याच्या मार्गावर होती. पण अचानक एके दिवशी संपूर्ण गावाला बुचकळ्यात टाकणारी आणि भयभीत करणारी तिसरी घटना घडली. नामदेव बागडे तोही संध्याकाळी शाळेतून घरी परतला नाही.
रात्री गावकऱ्यांनी शोध सुरू केला, सगळीकडे शोधलं पण नाम्या कुठेच सापडला नाही। तेव्हा ज्याची भीती होती तेच घडलं। सर्व गावकरी विहिरीत जमले। नाम्याचा मृतदेह खोल विहिरीच्या पाण्यात पडला होता। काही तरुण मुलांनी पाण्यात उतरून नाम्याचा मृतदेह बाहेर काढला। नाम्याच्या घरात आक्रोश सुरू झाला। गावात आता भीतीचे सावट पसरले। जो तो आपले तर्क लावू लागला। कोणी म्हणे तर विहिरीत आत्मा आहे, कोणी म्हणे गावाला झपाटलं आहे। विहिरीकडे लहान मुलांना पाठवायला बंदी होऊ लागली। शाळेतून मुलांना आणायला त्यांचे आई वडील किंवा इतर कोणीही वरिष्ठ मंडळी जाऊ लागली। मग गावातील मंडळींनी मिळून एक मांत्रिक बोलावला। त्याच्या सोबतीने विहिरीची पूजा घातली गेली। मांत्रिकाने त्याच्या खऱ्या खोट्या विद्या दाखवून विहिरीतील अमानवी शक्ती पळून लावल्या। दिवसामागून दिवस सरत गेले। गेल्या वर्षभरात गावात अघटित असे काही घडले नव्हते। सर्व गावकरी हळूहळू निश्चिंत होऊ लागले। विहिरीवर पूर्वीप्रमाणे लोकांची ये जा सुरू होऊ लागली। मुले शाळेतून सुखरूप घरी परतू लागली। सप्टेंबर महिना सरून गेला होता। गावात गुलाबी थंडी पसरू लागली। दिवस छोटा आणि रात्र मोठी होऊ लागली। दुपारची शाळा भरली होती। मुलांचा गोंधळ चालू होता। शिक्षक वर्गात आले तशी मुले चिडीचूप झाली। विक्रम तिसऱ्या बाकावर बसला होता। विक्रम अभ्यासात हुशार होता। त्याच्या बाजूला विकास बसला होता। विकास प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता। दरवर्षीप्रमाणे वर्ग शिक्षकांकडून त्याला बक्षीससुद्धा दिले गेले। विक्रम आणि विकास दोघेही चांगले मित्र होते। शाळेत सोबत जाणे येणे, दिलेला खायचा डबा सोबतीने खाणे, नेहमीप्रमाणे शाळेतील एक एक तास संपत होते। इतिहास, भूगोल, मराठी, गणित सर्व तास संपले। शेवटचा इंग्रजीचा तास सुरू होणार होता पण आज इंग्रजीचे शिक्षक आले नव्हते। बाकीचे शिक्षक आपापल्या तासात व्यस्त होते, त्यामुळे या वर्गात कोणीच शिक्षक नव्हते। मुलांचा गोंधळ चालू होता। एकमेकांची खोड्या काढणे, दंगामस्ती करणे चालूच होते। विक्रम आणि विकास दोघे चांगले गप्पा मारत बसले होते। गप्पांचा विषयसुद्धा अभ्यासाचा होता। विक्या, इंग्रजी मला कठीण जाते। काय नाही रे त्यात, मी तुला करतो मदत, टेन्शन नाही घ्यायचं। हो हो चालतं आहे। इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असताना शेवटचा तास झाल्याची घंटा वाजली। सर्व मुले भराभर वर्गाच्या बाहेर पडली आणि शाळेत शुकशुकाट पसरला। विकास आणि विक्रम चालत चालत सावकाश घरी निघाले। विकास म्हटला, चल भरभर, अंधार पडू लागलाय। यावर विक्रम म्हणाला, थांब रे, कशाला काय करतो, नंतर अभ्यास करू की सोबत। सर्व मुले आता दिसेनाशी झाली होती। विकास आणि विक्रम मुख्य रस्त्याला लागले होते। रस्त्यावरून थोड्या आत एका मैदानात आवळ्याचे झाड होते। त्याला आवळे लागले होते। दोघेही आवळे काढायचे म्हणून त्या झाडाखाली गेले। दगड मारून त्यांनी बरेच आवळे काढले होते। विक्या, हे आवळे जरा लहानच आहेत रे, परत काढायचे का? नाही रे, आता जाऊ, उद्या येऊयात आपण। यावर विक्रम म्हटला, अरे घाबरतोस काय मुलींवानी, मी आहे ना सोबत। विक्रम मैदानातून सरळ ओढ्याकडे जाऊ लागला। विकाससुद्धा विचार न करता त्याच्या मागे मागे जाऊ लागला। दोघेसुद्धा त्या विहिरीजवळ आले आणि विहिरीच्या जवळ आवळ्याचे मोठे झाड होते। त्याच्या फांद्या विहिरीच्या कट्ट्यावर जमल्या होत्या। फांद्यांना टपोरे आवळे लागले होते। विक्रम पळत पळत जाऊन त्या कठड्यावर चढून ते आवळे काढू लागला। विकास विक्रमपेक्षा उंचीने थोडा जास्त होता। तोही पटकन कठड्यावर जाऊन उभा राहिला। त्याच्या हाताला दोन तीन आवळे लागले। लय भारी विक्या, काढ झपाझप, थांब मी एक काठी आणतो।
असे बोलून विक्रम खाली उतरला. अंधार खूप दाटला होता. विकास काठीच्या सहाय्याने आवळे काढत होता. आजूबाजूला शांतता पसरली होती. पाय वर करून विकासने दुसरी फांदी पकडली. त्या क्षणी काही कळायच्या आत एक जोरदार धक्का त्याच्या पोटावर बसला. तोल जाऊन विकास खोल विहिरीत पडला. पाण्यात गटांगळ्या खात खात त्याने वर पाहिले तर कठड्यावर विक्रम थांबला होता. हातात एक काठी आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विकत हास्य होते. डोळे विस्फारलेले होते. पहिला गेला, दुसरा गेला, तिसरा गेला आणि आता चौथा पण गेला. आता वर्गात पहिला मीच येणार. मित्रांनो, या कथेचे लेखक आहेत रोहन गायकवाड. मी त्यांचा खूप आभारी आहे की त्यांनी ही कथा मला पाठवली. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही मला इंस्टाग्रामवरसुद्धा फॉलो करू शकता. तिकडे आपल्या चॅनलचे अपडेट्स मी देत राहतो. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन फॉलो करा. धन्यवाद.